भाई तू प्रो कबड्डीन तुझे सिलेक्ट झाले असा, पेडणेकराक एक अभिमानाचे तू स्थान मिळवून दिले असा, तुका कसे दिसता? फिलिंग सांगपाक शकना, बट एक बरं दिसता की इतली आता इतले वर्सां खेळून आता लास्टाक आता किती तरी इतले अचिव्हमेंट व्हडले अचिव्हमेंट मेळ्ळे. एकंदर ह्या स्टेजीर पावपा खातीर तुवें कितें कितें केलें? स्टार्टींग पासूनच हांव ल्हान आसतलो तेन्नाच्यान डॅडी बीन खेळटाले, तांकां पळोवनूच खेळपाक शिकला. आनी स्कूल लेवल मागीर स्कूल लेवल हायर सेकेंडरी कॉलेज लेवल म्हाका टिचींग स्टाफय तसोच मेळटा स्पोर्ट्स हितून, तेन्ना म्हाका अप्रिशिएट केलें. आनी मागीर आमी आतां न्यू आर्म क्लबाक खेळटा तशें आसा तुमकां, ते भुरगे वांगडा आसले तेंच्या वांगडा कंटिन्युअस खेळप, आतां स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेवल मागीर दुसरे ऑल इंडिया टुर्नामेंट खेळप, आनी आतां नॅशनल खेळून आतां ही अचिव्हमेंट मेळटा. हे तुजे अचिव्हमेंट तुका जे मेळिल्ले आसा हेजे श्रेय जे आसा तूं कोणाक दिता? श्रेय म्हटल्यार पळोवपाक गेल्यार पेरंट्सांक म्हज्या, कित्याक तेंच्यांनी स्टार्टींग पासूनच म्हाका सपोर्ट केला, तसोच फूल फॅमिली आमची गोवा कबड्डी असोसिएशन जी दत्ता कामत आनी पुणी कामत तेंच्यांनी म्हाका सपोर्ट केला, तसोच ल्हान आसतना पासून कोच म्हाका योगेश सर सर तेणी सपोर्ट केला, तशेंच बाकीचे प्रसाद गांव कुडा सर ल्हानपासून कोचिंग तेंच्या पासून घेवन घेवन मागीर आतां ही अशी. आतां आयचे खुबशे यंगस्टर आसात ते ह्या फिल्डान वचूंक सोदतात, त्यांचे पेरंट्स खंय तरी तांकां सपोर्ट करिना, तर तांकां तूं कितें सांगूंक सोदता? मेन थींग म्हणजे आमचे अशें कितें जाता, आतां कबड्डी तशें न्हू, कसलोय स्पोर्ट्स घेतलो आतां कबड्डीन म्हणपाक गेले जाल्यार पेरंट्स म्हणटा ना इंजरी जाता, ती गेम खेळूंक नाका दुसरी कसली गेम खेळ, जाल्यार म्हणटा ना स्पोर्ट्सान करियर ना, तूं शिक्षणाचेर लक्ष दी. आनी अशें ना, आतां हांवें शिक्षण आनी दोनूय स्पोर्ट्स इक्वल आहा. आतां हांवें आमी कॉमनवेल्थ गेम पळयला, तितून सुद्दां कितलेशेच मॅडल मेळटा, ते सुद्दां आतां तितून सुद्दां तेंच्यांनी करियर केल्लो आसा, तशेंच स्पोर्ट्सान सुद्दां करियर आसा हे आतां लायक पेरंट्सांक पळोवंक जाय, तेंच्यांनी सुद्दां भुरग्यांक स्पोर्ट्सान प्रमोट करता. आजचे जे यूथ आसात तांकां तूं कितें सांगूंक सोदता? कित्याक खुबशे यूथ जे आसात अशें म्हणटात की म्हणजे पयशेचे फाटल्यानय धांवतात आनी थोड्यांचे म्हणणें असं बेगीन इनकम जाय तांकां शॉर्टकट इनकम, तर तांकां तूं कितें सांगूंक सोदता? तशें पळोवंक गेल्यार शॉर्टकट इनकम शॉर्टकट असो कसोच ना, कसल्याच बाबतीन तूं शॉर्टकट घेवपाक येता शॉर्टकट करना, जो मेरेन तूं मेहनत करना कितून ह्या दिना डेडिकेशन दिना तो मेरेन तुका सक्सेस मेळपाक डिफिकल्ट. शॉर्टकट कर लायफान ना कसल्याच बाबतीन स्पोर्ट्सान जावं आनी कसल्या. आयज भाई तूं एक नॅशनल हेका तूं खेळटा आनी खेळटलो आनी एकंदर तुका सगळे पळयतले, एक तुज्या मनानसून कशें दिसता? फिलींग म्हटल्यार आतां इतले वर्सां आतां स्ट्रगल केला की लास्ट आतां दोन वर्सां आतां ऑप्शनां घालला, तितून अनसोल्ड जालो, लास्ट आतां ह्या वर्सा परफॉर्मन्स जालो नॅशनलाक आनी सोल्ड जालो, टिमीन चान्स पडलो. आतां ह्या अचिव्हमेंटाचो आनी फुडें सुद्दां इंडिया कॅम्प आसतलो, म्हणजे इंडिया सिलेक्शन आसतलें, तसोच परफॉर्मन्स आतां इतलो कमी जावंक जायना, इतलो वाडत वचूंक जाय की जायो. तो 16 वर्सांचो आसतना क्रिकेटीक सिलेक्ट जाल्लो की गोंयची टिमीक सिलेक्ट जाल्लो आनी तेका कबड्डीची चड ह्या म्हणजे तो 16 त्या क्रिकेटीक तेणी कित्याक आपल्याक कबड्डी खेळूंक जाय हें नॅशनल आसलें आनी त्या लागून तो 16 ते क्रिकेटीक वचोंक ना तो कॅन्सल घे, आनी थंयसून तो कबड्डीकच हे जाल्लो इतलें जालें, तो क्रिकेटीक सुद्दां सिलेक्ट जाल्लो पयली गोंयची टीम. पयली आमची घरवडी नागेश सावड आसा, नागेश सावड आसा हो आमचो घरांतलो सगळो जाण आनी तेणी आमकां कबड्डीचो पाया घालून दिल्लो. आयज तो बॉम्बे सारकेल्या खेळान गेलो सुरवात तेणी केली,
आणि त्याच्यावर आमकां तेणी घडोवन तितून आमी खूब गिरायक आसू. बाबा तुमकां कशें दिसता आयज तुमचो चलो एक प्रो कबड्डीन सिलेक्ट जाला आणि एक अभिमानास्पद म्हणजे पेडणे तालुक्यात म्हणायचं आसा, कितें सांगता तुम्ही? हांव इतलें सांगूंक सोदता की पेडणे तालुक्यांतलो जो आमचो म्हणजे पेडणे तालुक्यांतलो लोक त्यांच्यानी म्हाका भरपूर सपोर्ट केल्लो आसा. आयज तिणी तरी खेळलो आसा पण आयज त्याच्या एकट्यान गेम बसलीच ना. आतां 12 जाण प्लेयर आसत, 12 जाण प्लेयर आसून ताका 7 जाण खेळटत आणि माझो चेडो जर मोठो खेळटा आणि मोठो हे झालो म्हणून तसे चिंतूक जायना. कित्याक आयज त्या 7 जणांचो सपोर्ट आसता ताका, त्या 7 जणांनी सपोर्ट केलो तरच तो वयर सरतलो आहे. आणि त्यांनी चिंतूक जाय की आय मी पाळ हे मारूंक जायना कोणी, आय खेळ सारखो करू आणि आम्ही म्हणूंक जाय, मी न्हय ह्या केला आता सगळं आम्ही पेडणेकर इतकेच तुका. आणि जो आय बाबू कामत सुशील आणि रुक्मिणी काम आय त्यांच्यानी जा काय केला काय ना त्यांच्यानी आहे बरो सपोर्ट केलो हा म्हाका की आयज ना फाल्यां जातलो सिलेक्ट तूं. म्हणून इतली दिक्षा म्हाजी आसली आयज प्रो कबड्डी सिलेक्ट जालो इतली जाण पेडणेकर आतां नांव म्हणून माझा ना हांव एक हे आसतलो पण पेडणेकरांचं नाव करूंक जाय इतलेंच म्हाका पेडण्या लोकांनी म्हाका आणि सबल गोव्याच्या लोकांनी हे करूंक जाय अशेंच. आणि अजून ताका गोव्याचे आतां लोक फोन करीत आहात की आयज तुवें नाव हे केलां इतलेंच. आई कशें दिसता आज तुमचं चलो इतल्या? खूप बरं दिसता, म्हणजे माझे मन भरून आयलं आज की माझ्या चल्यान आज नाव वयर काढले, सगळ्या जगाचेच नाव वयर काढले आणि त्याच्या फुल म्हणजे त्याचे जे टीम मेंबर्स असा पण त्याचे टिमीचे खेळाडू असा त्यांच्यानी त्याका फुल सपोर्ट करून आज त्याका वयर पावयलो हे म्हाका खूप बरे दिसले. त्या भुरग्यांनी सपोर्ट केलो पळय तो आणि तसेच मॅडम रुक्मिणी कामतान आणि बाबू सरानूय बी ताका खूप सपोर्ट केलो आणि तसेच त्याच्या जसवीर सरानूय ताका युपी योद्धाक भरपूर सपोर्ट दिलो की फुडें सरचो म्हणून आणि आपण जिद्दीन ताका फुडें काढलो तेणी आणि आज तेणी ही दिशा पळयली. लहान असताना त्याका खेळाची आवड म्हणजे तुमकां खूप माहीत असतली बाबाक आणि तुमकां त्याचे कसे असले लहानपणापासून त्यांचे? लहानपणापासून म्हणजे ताका खेळाची खूप आवड असली पण आम्ही ताका खेळा बद्दल केन्ना फाटी वळलो ना. असं तू खेळ नका, तुका किती करपचे असं ते तू कर, तुका कितले शिक्षण घेऊचे असं ते तू घे, हेतून आमकां खूप ताका हे केलं आम्ही ताका. तसेच त्याच्या बापायक चड इंट्रस्ट असलो की आपलो भुरगो खेळून व्हडलो वयर पावचो ही त्याची खूप इच्छा असली आणि आज त्यांनी त्याचे स्वप्न पूर्ण केलं. आई आज खं तरी खुबसे पेरेंट्स असतात बघ पालक ते असतात ते भुरग्यांक खं तरी म्हणतात तू खेळान वचून तू किती कर तुला. आज तुमच्या सारखे पालक जर प्रत्येक जर भुरग्यांक जर असे मार्गदर्शन करीत झाल्या खूप बरे जातले तर त्यांना तुम्ही त्या पालकांक तुम्ही काय सांगू शकता? आज खंयच्याच पेरंट्सान आपल्या भुरग्याक खेळाच्या बाबतीन जावं शिक्षणाच्या बाबतीन केन्नाच फाटी ओडपाक जायना. ज्या भुरग्याक जिद्द आसा त्या भुरग्याक आपलें फुडें कितें जावपाचें आसा तें आपणें जिद्दीन करपाचें हेंच त्यांच्या पेरंट्सान तांकां हें दिवपाचें. एक पेडणे तालुका एक सावड देसायचे आय तेणी हा सावड देसाय आय तेणी सावड देसायचे नांव केले ते केले आयज पेडणे तालुक्याचे केले त्याच प्रमाणे आयज गोंयचे नांव केल्ले आहा. तर आयज ते नांव कशें केले तर आयज तिचे चुलते सगळे म्हणजे आम्ही सगळे आम्ही जे 5 जण पहिली कबड्डी प्लेयर म्हणजे शाळेतसून खंय खेळू आम्ही आयज तिचे श्रेय आयज त्यांची आमचं एक नाव वयर येऊ ना पण आयज तिने नाव आमचं कमयलेलं आहे इतक्यात म्हणजे ह्याच्या पुढे काम त्यांनी काम तो नाव कमवता त्या खरोखर पण थंय ह्याच्या बळी पडूंक कसल्याच बळी पडूंक जायना म्हणजे मी पण आता त्यांनी त्याच्या बापायन सांगलेलं आहा आयज मी पण करपाचा ना पण आयज आमचो तसो हो ग्राउंड आहा आमचो तो ग्राउंड आयज त्या गव्हर्मेंटान गोवा किंवा आमच्या सीएमान आयज त्यांनी आयज ग्राउंड ह्या ग्राउंडाचेरच आयज खेळलेले आहात ते ह्या ग्राउंडापासून असलेले पहिली ग्राउंड नसलो काय फस्ट असलो आणि त्या ओबट डबट असा आला आयज त्यांच्यानी आयज जे मनाक दिल्लं आहा पण आयज त्याच्यावर विचार करून ह्याच्या पुढे ग्राउंड तो सारखो करून आयज त्या ग्राउंडाचे फुडलो कबड्डी जावं खो खो जावं आणि कसलेच जावं ह्याच्या पयली सगळेच स्पोर्ट जाय आसले हाय लेवल लो लेवलीर सगळेच जाय आसले आयज ते गव्हर्मेंटान आयज हय खेळ जाय सारखे करा की आयज ह्या प्रोत्साहन ह्या खेळाडूक सुद्धा प्रोत्साहन येतला प्रत्येक खेळाडू क्रिकेट जावं क्रिकेटचे असे कितकेशेच आहात
त्या क्रिकेटच्या खात्यान नाव उज्ज्वल करपाचा आज हिनी जसा नाव केला पण आज हेका प्रोत्साहन दिवच्या खातीर बाकीचे टीम आता जे सहकारी आहात तेंका तेंच्यांनी गव्हर्नमेंटान वयर काडपाचे आज हेका सपोर्ट दिवपाचो आणि तशी टीम तयार करपाची आज इज्वल उज्ज्वल ह्या गोयचा नाव म्हणजे पेडण्याचा नाव त्यांनी उज्ज्वल करपाचा आहे इतक्यात मी सांगताय आणि सगळ्यांचे मेन म्हणजे रुक्मिणी कामत अध्यक्ष बाबू कामत यांचा नाव आता ह्याच्या पहिली तो 3 वर्षा पहिली जातलो पण आज काही कारणा म्हणजे थोडेसे पाय वट चट करतात असं ह्या गव्हर्नमेंटान त्याच्याच लक्ष देऊन आज गव्हर्नमेंट आपली तकली लढवून करू ना ह्या खेळाडूंचे किंवा पाय कोण पाय वटतात त्यांच्याच लक्ष देऊन जायना आज त्यांना त्या पाय वटतात त्यांच्याच लक्ष देऊन कसं त्यांच्या काठी मारून जाईल आज गव्हर्नमेंट सर्वंट झालो तो खेळ टीचर बी झाले म्हणून असो ह्या त्यांनी करू ना त्यांनी सगळ्यां टीचर जो असता तो सगळ्यांचो असता एकट्याचो नसता आपल्या जिल्ह्याचं काम असला करून जायना त्यांनी प्रत्येक खेळाडू म्हणजे टीचर आहात ह्या तिथून आज जो खंयचोच खेळाडू जा पुतण्यो आणि कोण नातेवाईक असो ते सगळं आपलोच खेळाडू म्हणून टीचरांनी ह्या समजावून घेऊन आणि टीचरांनी सुद्धा आज सगळ्यांक कोच सारखी दिवपाची इतक्यात मी सांगता म्हणजे